नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. इंडियन टीव्ही न्यूजचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी बेल कीला प्रेस करा आणि सबस्क्राइबर बना. गांधीनगर प्रभाग क्रमांक 81 येथील नागरिकांसाठी धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे एक नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. गांधीनगरच्या नागरिकांसाठी रामचंद्रनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात लसीकरण केंद्र एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलं होतं. परंतु 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू झाल्याने तेथे कमालीची गर्दी होत असे. लसीकरणात येणाऱ्या अडचणीसंदर्भात तेथील अनेक नागरिकांनी युवासेनेचे तालुका अधिकारी प्रतीक पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे आपली समस्या मांडली. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे प्रतीक पाटील यांनी गांधीनगर विभागासाठी अजून एखादे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून तेथील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात नवे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सर्वात प्रथम मी महानगरपालिका व महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब व आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या सहकार्याने आज आम्हाला अजून एक या प्रभागात प्रभाग क्रमांक 81 आनंदिगे सभागृहात आम्हाला लसीकरण केंद्र सुरू करून दिल्याबद्दल त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाले होते, परंतु 18+ जेव्हा चालू झाले अनेक ठिकाणी भरपूर गर्दी झाली होती आणि युवकांची मागणी होती की एक खरोखर या प्रभागात की एक आधुनिक लसीकरण केंद्र व्हावा. आम्ही महापालिकेला व खासदार साहेबांना निवेदन देऊन व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून आज आम्ही खरोखर आम्हाला असं वाटतं की आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि हा लसीकरण एकदा अशी चालू झालेला आहे. आणि मी इथल्या रहिवाशांना परत एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त लाभ या लसीकरण केंद्राचा घ्यावा. विभागातील नागरिकांचे लसीकरण जलद व्हावे यासाठी प्रतीक पाटील यांनी पुढाकार घेतला असून यासाठी नोंदणी सुलभ व्हावी म्हणून युवासेनेच्या कार्यालयात त्यांनी नोंदणीची व्यवस्था करून दिली आहे. दरम्यान प्रतीक पाटील यांच्या या कार्याबद्दल विभागात त्यांचे कौतुक होत असून प्रतीक पाटील यांच्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदनही होत आहे. 18 साल के ऊपर के लिए वैक्सीन अवेलेबल नहीं था, पर प्रतीक सर ने हम लोग के लिए अवेलेबल किया इधर गांधीनगर में, इसलिए उन लोग का धन्यवाद करते हैं हम. और उनकी वजह से आज 18+ के हम लोग को वैक्सीनेशन मिल रहा है और उनकी वजह से आज इधर हम लोग वैक्सीन ले रहे हैं, उनकी नया सेंटर में हम लोग इधर वैक्सीन ले रहे हैं, इसलिए हम प्रतीक सर को थैंक यू करें. इन्होंने इतना तन तोड़ मेहनत वैक्सीनेशन के लिए, फर्स्ट डोज है, सेकेंड डोज है, यहाँ साफ़ सफाई है, पानी टाकी का है, कचरा है, कहीं झाड़ गिरा है, कुछ भी एनी भी प्रॉब्लम है, हम लोग को सबसे ज़्यादा सपोर्ट प्रतीक पाटिल का है. और हम लोग पूरी सोसाइटी, पूरी गुजराती तीनों सोसाइटी बोलो कि गांधीनगर के हमारे समाज की पूरी सोसाइटी उनका खूब खूब आभार मानते हैं. और इनके ऐसे नेता हो गए तो ही काम होगा, खाली बात करके वोट करके जीत के आने के बाद कौन है 5 साल देखना नहीं है, दैट इज़ नॉट द इन रूल और लॉ. और इनको अभी हमने कितना बार बोला आप खड़े क्यों नहीं रहे, वो बोलते हैं मैं खड़ा होने के लिए नहीं कर रहा हूँ, मैं तुम लोग को आगे लाने के लिए या तुम्हारा जो प्रॉब्लम है मैं अपना गांधीनगर या डोंबिवली को सेफ करने के लिए कर रहा हूँ. यानी ऐसे विचार और ऐसे जो सुझाव है ये आप लोग भी बहुत ध्यान से सुनिए और समझिए बात को कि जो बिना स्वार्थ का काम करने चाह रहे हैं तो आप लोग की अपेक्षा क्या लग रही है कि जो खाली वोट करके वो सीट पे आए और 5 साल आपको देखने ही ना आए कि आप जी रहे हो कि मर रहे हो. पिछले 1.5-2 साल से आप उन तकलीफ में जी रहे हैं अपने कोरोना के, COVID-19 के. ब्यूरो रिपोर्ट, इंडियन टीवी न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.